नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजचे आपले सामान्य विज्ञानचे लेक्चर असून या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीवरील काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स बघणार आहोत. लेक्चरची PDF तुम्ही विजन स्टडीच्या डाउनलोड सेक्शनमधून डाउनलोड करू शकाल. त्यासोबतच विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा लेक्चरची PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. सध्या आपल्या विजन स्टडीवरती कंबाईन बॅचच्या ॲडमिशन्स पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच कंबाईन बॅचला प्रवेश घेऊ शकता. त्यासोबतच रिव्हिजन बॅचच्या ॲडमिशन्स पण सुरू आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपली रिव्हिजन चांगल्या पद्धतीने व्हावी तर तुम्ही रिव्हिजन बॅचलासुद्धा ॲडमिशन करू शकता. आणि डिटेल माहितीसाठी तुम्ही व्हिजिट करा www.visionstudy.in. लेक्चरकडे वळूयात आणि लेक्चरमधला पहिला प्रश्न बघूयात. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या. खालील विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान, वनस्पती पेशी म्हणजे प्लांट सेलभोवती पेशी भित्तिका असते. बविधान, वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका म्हणजेच व्हॅक्युअल प्राणी पेशीच्या तुलनेत लहान आकाराच्या असतात. अविधान इथे योग्य आहे. वनस्पती पेशीभोवती पेशी भित्तिका असतात, सेल वॉल असतात. ओके, बविधान इथे चुकीचं आहे. वनस्पती पेशीमध्ये ज्या व्हॅक्युअल्स असतात त्या प्राणी पेशीच्या तुलनेमध्ये मोठ्या आकाराच्या असतात. तर असत्य आणि ब असत्य ऑप्शन नंबर 3 हे आपला याचा आन्सर आहे. तर इथे डायग्राम दाखवलेली आहे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलची. तर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या. तर आपल्याला क्वेश्चन कशावरती बनतो तर जे डिफरंट आहे दोन्ही सेलमध्ये तर त्यावरतीच आपल्याला प्रश्न बनतो. जसं की सेल मेम्ब्रेन, न्यूक्लियस, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोम, तर हे दोन्ही सेलमध्ये सेम आहेत तर यावरती प्रश्न आपल्याला नाही बनत. आपल्याला प्रश्न व्हॅक्युअल्सवरती बनवू शकतो कारण व्हॅक्युअल्स जे आहेत त्या दोन्ही सेलमध्ये आहेत पण त्यांचे जे आकार आहेत ते वेगवेगळे आहेत. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्स हे मोठ्या आकाराचे आहेत आणि ॲनिमल सेलमध्ये जे व्हॅक्युअल्स आहेत ते छोट्या आकाराचे आहेत. ओके, तर एक कुठलंही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज नाही होईल. तर व्हॅक्युअल्स हे मोठे असतात आपल्या प्लांट सेलमध्ये. त्यासोबतच मायटोकॉन्ड्री आणि गोल्जी ॲपरेटस हे दोन्हीही सेलमध्ये समान असतं. आपल्याला प्रश्न नाही बनत. आपल्याला प्रश्न सेलवॉलवरती बनवू शकतो कारण सेलवॉल फक्त प्लांट सेलमध्येच असतं. क्लोरोप्लास्ट फक्त प्लांट सेलमध्येच असतं. तर प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये काय काय डिफरन्स आहे तर हा डिफरन्स तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. त्यासोबतच तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही आजच रिवाईज करा जेणेकरून यावरती जर प्रश्न आपल्याला बनला तर तो तुमचा सुटला नाही पाहिजे. ओके, तर व्हॅक्युअल्स हे प्लांट सेलमध्ये मोठे असतात हे विसरू नका. आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. पेनिसिलियम काय आहे? बुरशी आहे, अल्गी आहे, जीवाणू आहे की विषाणू आहे? तर पेनिसिलियम हे फंगी आहे. ओके, बुरशी आहे. जे तुम्ही अँटीबायोटिक्स ऐकलं असेल पेनिसिलिन, तर पेनिसिलिन हे जे अँटीबायोटिक्स आहे ते या पेनिसिलियमपासूनच बनतं. आणि न्यूमोनिया, डिप्टेरिया तर यांसारख्या आजारावरती फार इफेक्टिव्ह असलेलं ते अँटीबायोटिक्स आहे. तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, पेनिसिलियम हे बुरशी आहे, फंगी आहे. ओके, आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या संघाच्या प्रतिनिधीमध्ये शरीररचना अत्यंत साधी व द्विपक्षीय सममिती म्हणजेच बायलॅटरल सिमेट्री असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, प्लॅटी हेलमिंथिस. तर ॲनिमल किंगडमवरील हा क्वेश्चन आहे. प्लॅटी हेलमिंथिस हे जे फायलम आहे आपण ज्याला मराठीमध्ये चपटकृमी म्हणतो, तर या फायलममधील जे ॲनिमल्स आहेत त्यांची जी शरीररचना आहे ती सिम्पल असते, अनसेगमेंटेड असते, सॉफ्ट बॉडी त्यांची असते. तर व्यवस्थितपणे आपल्याला त्या फायलमची वैशिष्ट्य आणि खूप महत्त्वाचं म्हणजे त्यांचे एक्झाम्पल आपल्याला माहिती पाहिजे. तर या फायलमधील जे एक्झाम्पल आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा, टेपवॉर्म, फ्ल्युक्स आणि प्लॅनारिया. टेपवॉर्म, फ्ल्युक आणि प्लॅनारिया हे प्लॅटी हेलमिंथिस आहेत. ओके, म्हणजे प्लॅटी हेलमिंथिस या फायलमचे एक्झाम्पल आहेत. आता इथे ज्या फायलम आपल्या ॲनिमल किंगडममध्ये येतात तर यावरतीसुद्धा आपल्याला प्रश्न बनवू शकतात. जसं की आता प्लॅटी हेलमिंथिसवरती बनला तर आपल्याला मोल्युस्कावरती बनवू शकतो, ॲनेलिडावरती बनवू शकतो म्हणजेच वलयंकित कृमीवरती बनवू शकतो, किंवा आपल्याला ऑर्डर पण विचारू शकतात. तर मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगते, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या कारण ही जी नावं आहेत ती जर तुम्ही इंग्रजीमध्ये व्यवस्थित ऐकली तर तुमच्या ते पाठ येऊन जातील. मराठीमध्ये लक्षात ठेवायला मला तरी थोडं कठीण जातं. तर तुम्ही इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा वाचून दाखवते म्हणजे व्यवस्थितपणे कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर पोरीफेरा, सिलेंटरॅटा, निडेरिया, प्लॅटी हेलमिंथिस, नेमॅटा हेलमिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थोपोडा, मोल्युस्का, इकॅनोडरमॅटा, हेमिकॉर्डॅटा आणि व्हर्टिब्रेटा. ओके, तर दोन तीनदा तुम्ही जर वाचलं आणि पटापटा जर तुम्ही वाचलं तर तुमच्या व्यवस्थितपणे ते लक्षात राहून जातं. पटापटा म्हणजे कसं? पोरीफेरा, सिलेंटरॅटा,
निडेरिया, त्यानंतर प्लॅटिहेल्मिंथिस, नेमॅटाहेल्मिंथिस, ॲनिलिडा, ऑर्थोपोडा, मोल्युस्का, इकॅनोडन वॅटा, हेमिकॉर्डॅटा आणि व्हर्टिब्रेटा. तर असं काही पण आपण जसं सॉन्ग गुणगुणतो तसं पद्धतीने लक्षात ठेवा, तुमच्या व्यवस्थित ते लक्षात राहून जातं. त्यासोबतच हे जे फायलम आहेत त्यांची वैशिष्ट्य जे आहेत त्याच्या नावावरूनच आपल्याला त्यांची वैशिष्ट्य व्यवस्थितपणे लक्षात राहून जातात. जसं की पोरीफेरामध्ये स्पंजेस हे फार फेमस असं एक्झाम्पल आहे, म्हणजे ज्यांच्या बॉडीवरती पोर्स असतात तर असे पोरीफेरा. सिलेंटर ॲटामध्ये हे जे सिलेंटर ॲटामध्ये जे येतात त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी असते. तुम्ही आता सर्च करू शकता, त्यांचे इमेजेस तुम्ही सर्च करा म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात राहील. त्यानंतर निडेरिया हे जे फायलम आहे तर फार असं फेमस एक्झाम्पल म्हणजे हायड्रा जेली फिश, याच्यामध्ये निडोसाइड्स हे एक स्पेशलाइज सेल असते. तर हे निडेरिया फायलममधील जे एक्झाम्पल आहेत ते व्यवस्थितपणे लक्षात असू द्या, हायड्रा आणि जेली फिश. त्यानंतर प्लॅटिहेल्मिंथिस फ्लॅट वॉर्म त्याच्यामध्ये येतात. फ्लॅट वॉर्म म्हणजे सपाट त्यांची बॉडी असते अशी, म्हणजे नावातच आहे ना प्लॅटिहेल्मिंथिस म्हणजे चपट असं, ओके सपाट असं. त्यानंतर निमॅटाहेल्मिंथिसमध्ये राऊंड वॉर्म येतात, म्हणजे त्यांची बॉडी कशी असते अशी सिलेंड्रिकल असते. त्यानंतर ॲनिलिडामध्ये वलयांकित कृमीमध्ये अर्थवर्म, लिचेस आणि सँडवर्म येतात. त्यातल्या त्यात तुम्ही लिचेस आणि अर्थवर्म हे जे एक्झाम्पल आहेत ते व्यवस्थित लक्षात असू द्या. ऑर्थोपोडामध्ये कीटक येतात, क्रॅब, कॉक्रोचेस, स्कॉर्पियन झाले. त्यानंतर मोल्युस्कामध्ये काय, तर मोल्युस्काचं फार फेमस एक्झाम्पल म्हणजे ऑक्टोपस, म्हणजे ज्यांची बॉडी खूप सॉफ्ट असते अशी, तर ते झाले मोल्युस्का या फायलममध्ये, मोल्युस्का या संघामध्ये. ऑयस्टर आणि स्नेल पण एक एक्झाम्पल आहे त्याचं. त्यानंतर इकॅनोडर मॅटामध्ये स्टारफिश, ओके आता स्टारफिशवरून रॅडियल सिमेट्री आपल्याला आठवतं, मरीन ऑर्गॅनिझम ते आहेत. तर इकॅनोडर मॅटा व्यवस्थित लक्षात ठेवा. हेमिकॉर्डॅटा, व्हर्टिब्रेटा, हेमिकॉर्डॅटा हाफ कॉर्डेटवाले, बायलॅटरल सिमेट्री, मरीन ऑर्गॅनिझम. तर हे जे फायलम आहेत, हे जे संघ आहेत ते व्यवस्थितपणे आणि त्यांचे एक्झाम्पल जे आहेत ते तर लक्षातच ठेवा तुम्ही. आणि हे लक्षात केव्हा राहतील, जेव्हा तुम्ही वारंवार दोन तीनदा वाचलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहून जातं, एवढं किचकट नाही आहे. जर तुम्हाला फर्स्ट टाईम जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्हाला वाटत असेल की फार कठीण आहे, तर नाही कठीण नाही आहे, सोपीच आहे, फक्त तुम्ही व्यवस्थितपणे वाचा त्याला, ओके. आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. संकरित म्हणजे हायब्रिड कापसाचे जनक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, डॉक्टर सी टी पटेल. डॉक्टर सी टी पटेल यांना आपण हायब्रिड कॉटनचे जनक म्हणतो. तर हे जे प्रश्न आहे तर ते आपल्या हातचे मार्क्स असतात, आपल्याला माहिती असेल तर आपण अगदी व्यवस्थितपणे याचा ॲन्सर देऊन मार्क्स मिळवू शकतो. त्यासाठी वारंवार वाचन करणं गरजेचं आहे. जसं की आता माझ्या कुठले पाठ आहेत मला कुठले आठवू शकतात, तर बायोलॉजीचे जे फादर आहेत ॲरिस्टॉटल, ग्रीन रिव्हॉल्युशनचे आपले नॉर्मन बोरलॉग, त्यानंतर व्हाईट रिव्हॉल्युशनचे वर्गीस कुरियन, त्यानंतर न्यूक्लिअर सायन्सचे आपल्या मेरी क्युरी, पेरी क्युरी, इव्होल्युशनचे डार्विन. तर तुम्हाला आता कुठले आठवतात या क्षणाला, कुठलाही सर्च न करता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, ओके. आता आपण पुढला क्वेश्चन बघूया. जोड्या जुळवा असा हा प्रश्न आहे. एका कॉलममध्ये तुम्हाला डिसीज आणि दुसऱ्या कॉलममध्ये तो कुठल्या फळावरती पिकांवरती येतो असं. तर डिरेक्ट ॲन्सर सांगते मी तुम्हाला. व्हीप टेल हा जो आजार आहे तो फुलकोबीवरती येतो. डायबॅक हा सायट्रसवरती म्हणजे लिंबा. त्यानंतर खैरा डिसीज हा भातवरती आणि अर्ली ब्लाईट डिसीज हा बटाट्यावरती. तर मला यामधला अर्ली ब्लाईट डिसीज माहिती होता, म्हणजे जनरली आपल्याला माहिती असतो अर्ली ब्लाईट डिसीज हा बटाट्यावरती येतो आणि एक व्हीप टेल फुलकोबीवरील. तर दोन मी सर्च केले. आता याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 हे आपला ॲन्सर आहे, ओके. तर इथे तुम्ही डायग्राम बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात राहून जातं. तर व्हीपटेल हा जो आजार आहे तो मॉलिब्डमच्या डिफिशियन्सीमुळे होतो. याच्यामध्ये काय होतं तर पांढरी पडतात त्यांची पानं. त्यानंतर डायबॅक हा जो डिसीज आहे तर तो बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, सायट्रसवरती तो येतो. याच्यामध्ये पानं जी फळं आहेत ती पिवळी पडतात, अशी गळती होते त्यांची अशी, त्याच्यामुळे फार नुकसान होतं आपलं. त्यानंतर खैरा हा भातावरती येतो, राईसवरती, याच्या झिंकच्या डिफिशियन्सीमुळे होतो. इथे इमेजमध्ये बघा जी पानं आहेत ती पिवळी पडतात. आणि अर्ली ब्लाईट हा तर आपल्या पोटॅटोवरती येतो, बऱ्याच जणांना माहिती पण असेल. हा जो एक फंगल डिसीज आहे याच्यामध्ये बघा हे जी पानं आहेत ते अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला ठिपके दिसतात. फंगल डिसीज आहे आणि ते फंगस आहे अल्टरनेरिया सोलनी, ओके. तर हे नाव पण माहिती असू द्यात, होऊ शकते पुढल्या वेळी आपल्याला तो कुठल्या फंगसमुळे होतो असं विचारू शकतील,
ओके, हा प्रश्न आलेला होता आता जी एक्झाम झाली AMVI 2020 ची, त्यामधील हा प्रश्न आहे. आता आपण पुढला क्वेश्चन बघू. रुग्णांच्या दाताचे परीक्षण व उपचार करण्यासाठी दंतवैद्यक कोणत्या आरशाचा उपयोग करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, अंतर्वक्र आरसा, कॉन्क्यू मिरर. कॉन्क्यू मिररलाच आपण कन्व्हर्जिंग मिरर असं म्हणतो. तर कॉन्क्यू मिररचा वापर डॉक्टर करतात. का बरं करतात? कारण यातून आपल्याला एनलार्ज अशी इमेज मिळते, मोठी प्रतिमा मिळते, जेणेकरून मग डॉक्टरांना समजतं की कुठल्या दातामध्ये नेमका कुठला प्रॉब्लेम आहे, कुठे कीड वगैरे लागली आहे. तर त्यासाठी डॉक्टर कॉन्क्यू मिररचा वापर करतात. आता या प्रश्नाचं आन्सर देण्यासाठी आपल्याला मिररचा स्टडी असणं फार महत्त्वाचं आहे की कुठल्या मिररने कुठली इमेज फॉर्म होते, म्हणजे डिमिनिश्ड इमेज कॉन्व्हेक्सने मिळते, एनलार्ज इमेज आपल्याला कॉन्क्यूने मिळते. तर आपल्याला हे माहिती असण्यासाठी आजच तुम्ही काय करा, तुमचा जो मिररच्या नोट्स आहेत त्या तुम्ही रिवाईज करा व्यवस्थितपणे, किंवा मग तुम्ही लेक्चर पण बघू शकता. आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे मिररवरती जे लेक्चर आहे ते, कारण फार मोठा टॉपिक आहे मिरर, एवढ्या कमी वेळात समजून सांगणं तर होतच नाही. तर तुम्ही आत्ताच रिवाईज करा मिररला, कारण आपल्याला मिररवरती भरपूरदा क्वेश्चन येतात. तर कॉन्क्यू मिररचे आणखी कुठले एक्झाम्पल आहेत? तर हेडलाईटमध्ये आपण वापरतो, फ्लडलाईटमध्ये, प्रोजेक्टर लॅम्पमध्ये, त्यानंतर जे सोलार डिव्हायसेस आहेत त्याच्यामध्ये आपण कॉन्क्यू मिरर वापरतो, आणि शेव्हिंग मिरर. तर शेव्हिंग मिरर तर तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, तर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आहे. आता पुढला हा क्वेश्चन बघूया आपण. नेचे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फर्न म्हणतो, तो डॅश या गटात येतात. तर आपला हा जो क्वेश्चन आहे तो प्लांट किंगडमवरील क्वेश्चन आहे. तर नेचे म्हणजे फर्म्स, हे टेरिडोफायटा म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर आहे. या गटामध्ये ते येतात, टेरिडोफायटामध्ये येतात. आणि या गटातील जे प्लांट्स आहेत त्यांचे जे यांना व्यवस्थितपणे अवयव असतात, म्हणजे मॉडिफाईड असतात ते व्यवस्थित, त्यांना खोडं, मुळं, पानं हे येतात. तसंच अन्न आणि पाणी वहन करण्यासाठी त्यांच्यामध्ये फ्लोएम आणि झायलम या ऊतीसुद्धा असतात. तर नेचे टेरिडोफायटामध्ये येतो. ओके, तर हे जे व्यवस्थित गट आहेत त्यांचे एक्झाम्पल आपल्याला माहितीच पाहिजे. आपल्याला भरपूरदा असे प्रश्न येतात, तर म्हणून हा प्रश्न इथे इन्क्ल्यूड केलेला आहे. आणि हा येऊनसुद्धा गेलेला आहे MPSC मध्ये प्रश्न. आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. आवृत्तीबीजी वनस्पतीमध्ये अँजिओस्पममध्ये बीज कशामध्ये विकसित होतं? तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचा आन्सर आहे, फळमध्ये. ओके, तर हा सुद्धा क्वेश्चन जो आहे तो प्लांट किंगडमवरतीच आहे. तर प्लांट किंगडम आपण अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या. प्लांट किंगडम, ज्याला आपण वनस्पती सृष्टी म्हणतो, तर एक सायंटिस्ट होते एचर नावाचे, एचर त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी 1883 प्लांट किंगडमला व्यवस्थित क्लासिफाय केलं 2 गटामध्ये, क्रिप्टोगॅम आणि अॅनोरगॅममध्ये. क्रिप्टोगॅम्स म्हणजे प्लांट्स विदाउट सीड, ज्याला आपण मराठीमध्ये अबीजपत्री म्हणतो. मराठीमध्ये व्यवस्थित लक्षात राहतं, समजूनही जातं अबीजपत्री. आणि फॅनोरोगॅम्स म्हणजे प्लांट बिअरिंग सीड, म्हणजे बीजपत्री. ओके, आता यांचे ना परत काय म्हणतो आपण त्याला, वर्गीकरण केलं आपण, तर त्यांच्यामध्ये 3 आहेत क्रिप्टोगॅम्समध्ये, 3 गटांमध्ये. पहिला गट म्हणजे थॅलोफायटा, दुसरा म्हणजे ब्रायोफायटा, आणि तिसरा म्हणजे टेरिडोफायटा. ओके, तर थॅलोफायटामध्ये काय होतं, तर यांची जी बॉडी असते ती अगदी सिम्पल असते, म्हणजे सिम्पल बॉडीवाले. आपण त्यांचं जे फेमस एक्झाम्पल आहे ते म्हणजे अल्गी आणि फंगी. तर थॅलोफायटाचं अल्गी आणि फंगी हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर ब्रायोफायटा हा जो गट आहे, तर या गटामधील जे प्लांट्स आहेत ते उभयचर असतात. तसंच त्यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. आणि त्यांचे जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे मॉस, त्यानंतर मर्केन्शिया आणि रिक्शिया. तर आपल्याला यांचे जे एक्झाम्पल आहेत ते तोंडपाठ पाहिजे. आणि हे जे काही फेमस एक्झाम्पल आहेत ते तर आपल्याला माहितीच पाहिजे, कारण भरपूरदा क्वेश्चन यावरती येऊन गेलेले आहेत. तर थॅलोफायटाचं अल्गी आणि फंगी, ब्रायोफायटाचं मर्केन्शिया, रिक्शिया आणि मॉस, टेरिडोफायटा जसं प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये वेल डेव्हलप वॅस्क्युलर सिस्टीम असते, म्हणजे पाणी आणि अन्न वहन करण्यासाठी झायलम आणि फ्लोएम ह्या ऊती असतात. तसंच अवयव पण असतात, खोड, मूळ, पानं पण असतात. त्यांचं जे फेमस एक्झाम्पल आहे ते म्हणजे नेचे, म्हणजे फर्न आणि लायकोपोडियम. तर हे 3 तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. त्यानंतर आता आपण येऊ फॅनोरोगॅम्सवरती, ज्याचे 2 गट आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी आणि अँजिओस्पर्म म्हणजे आवृत्त बीजी. ओके, तर जिम्नोस्पर्ममध्ये बिया ह्या झाकलेल्या नसतात. तर याचं फार फेमस एक्झाम्पल म्हणजे देवदार. ओके, देवदार आणि सायकस. तर जिम्नोस्पर्मचे हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. अँजिओस्पर्म
बिया झाकलेल्या असतात. आता सगळ्यांना माहिती आहे, आता याचं एक्झाम्पल तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला बाकीचे सांगितले, तुम्ही याचा एक्झाम्पल कॉमेंट बॉक्समध्ये द्या. त्यासोबतच अँजिओस्पर्मचे परत दोन पार्ट, मोनोकॉट्स आणि डायकॉट. मोनोकॉट म्हणजे एक बीजपत्री आणि डायकॉट म्हणजे द्विबीजपत्री, म्हणजेच ज्यांच्या बियांचे सहजतेने दोन भाग होतात त्यांना आपण डायकॉट असं म्हणतो. तर यांचे एक्झाम्पल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या. तर प्लांट किंगडम व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. एचर या शास्त्रज्ञांनी दोन गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं, क्रिप्टोगॅम आणि फॅनरोगॅम. त्यानंतर क्रिप्टोगॅमचे परत तीन गट लक्षात ठेवा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि फॅनरोगॅमचे दोन गट, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचे परत दोन, मोनोकॉट आणि डायकॉट. त्याचे जे एक्झाम्पल आहेत ते सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा, खास करून लक्षात ठेवा, कारण एक्झाम्पलवरती क्वेश्चन आपल्याला बनतात. ओके, तर पुढला क्वेश्चन बघूया आता. अविधान, मानवामध्ये लहान आतडे हे मोठ्या आतड्याच्या तुलनेत लांबीने लहान असते. ब विधान, मानवामध्ये लहान आतड्यांची लांबी 6 मीटर एवढी असते. वरील सत्य विधान किंवा विधाने विचारात घ्या. तर अविधान आपण बघितलं तर आपल्याला, जर आपण वाचून नसेल तर आपल्याला होऊ शकतं की आपण याला सत्य मानू, म्हणजेच जे लहान आतडे आहे ते लांबीनं लहान आहे असं आपण विचार करू शकतो. पण उलटं आहे, उलटं आहे. हे कसं उलटं आहे? तर लहान आतडे हे मोठ्या आतड्यापेक्षा लांबीनं मोठे असतात, आणि जे मोठे आतडे आहेत ते छोटे असतात लांबीने. आणि ब विधानी ते योग्य आहे की मानवामध्ये लहान आतड्यांची जी लांबी आहे ती 6 मीटर एवढी आहे. ओके, जनरली 6 मीटर असं पुस्तकांमध्ये आहे, तर इकडे तिकडे होऊ शकतं 6-7 मीटर, 6.5 असं, तर 6 मीटरच आहे भरपूर पुस्तकांमध्ये. तर ब विधानी ते योग्य आहे. ओके, आपल्याला सत्य विधान किंवा विधाने विचारात घ्यायला लावली आहे, तर ऑप्शन नंबर 2 फक्त ब हे आपलं आन्सर आहे. तर जी स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोट्या आतड्यांची जी लांबी आहे ती 6 मीटर एवढी असते, आणि जी मोठ्या आतडे आहे त्यांची लांबी 1.5 मीटर एवढी असते आपल्या मानवामध्ये. तर यांची जी किंमत आहे ते पण लक्षात ठेवा, 6 मीटर, 1.5 मीटर. ओके, आता पुढला क्वेश्चन बघूया आपण. मिनामॅटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश हा आहे. तर उत्तर आहे मिथाईल मर्क्युरी. तर मिथाईल मर्क्युरी हा मिनामॅटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक आहे. पाऱ्याच्या विषबाधेमुळे, म्हणजे मर्क्युरीच्या विषबाधेमुळे होणारा हा एक न्यूरॉलॉजिकल सिंड्रोम आहे. याच्यामध्ये हातपाय सुन्न पडतात, म्हणजेच हालचाल आपण करू शकत नाही, एकदम अशक्तपणा जाणवतो. तसंच स्नायू पण कमजोर होतात. तसंच दृष्टी जी आहे त्याचं जे क्षेत्र आहे ते अरुंद होणे, दृष्टीचे क्षेत्र अरुंद होणे, ऐकण्याला बोलण्याला त्रास होणे, तर असे या रोगाची ही लक्षणं आहेत मिनामॅटा रोगाची. आणि तुम्ही यम, म्हणजे मिनामॅटामध्ये यम आणि मिथाईल मर्क्युरी पण MM वरूनच आहे, तर तुम्ही व्यवस्थितपणे हे लक्षात ठेवू शकता. यामध्ये कुठलंही कन्फ्युजन तुम्हाला होणार नाही, येऊन गेलेला प्रश्न आहे हा. आता पुढला क्वेश्चन बघूया आपण. प्रतिजैविक क्लोरोमायसिटिन डॅशकडून प्राप्त होतं. तर प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स. तर क्लोरोमायसिटिन हे स्ट्रेप्टोमायसेस व्हेनेझुएली. तर ऑप्शन नंबर 3 ह्याचं उत्तर आहे. तर स्ट्रेप्टोमायसेस व्हेनेझुएलीकडून क्लोरोमायसिटिन हे जे प्रतिजैविक आहे ते प्राप्त होतं. जे आजार आहेत जसं की मेंदूज्वर, प्लेग, त्यानंतर कॉलरा, विषमज्वर, तर यांसारख्या आजारांवरती फार इफेक्टिव्ह असणारं हे काय म्हणतो आपण त्याला, प्रतिजैविक आहे. आणि ते कशाकडून आपल्याला मिळतं? तर स्ट्रेप्टोमायसेस व्हेनेझुएली. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. जोड्या लावाचा हा प्रश्न आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. एका कॉलममध्ये तुम्हाला एन्झाईम दिलेला आहे, दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगते. तर ट्रिप्सिन हा जो एन्झाईम आहे, एन्झाईम म्हणजे काय आहे? तर एन्झाईम बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट असतात. तर फार छोटी डेफिनेशन, व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा, बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट ते असतात. आणि ट्रिप्सिन हा जो एन्झाईम आहे तो स्मॉल इंटेस्टाईनमधील जे प्रोटीन आहे तो डायजेस्ट करण्याला मदत करतो, म्हणजेच ट्रिप्सिन डायजेस्ट प्रोटीन अशी जोडी लागेल. त्यानंतर लायपेस काय करतो? तर तो फ्लॅट्सला ब्रेकडाऊन करतो स्मॉलर मॉलिक्युलमध्ये, म्हणजेच फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉलमध्ये. तर लायपेज डायजेस्ट फॅट्स, दोन अशी जोडी लागेल. आणि तिसरा आहे अमायलेज. तर अमायलेज हा कार्बोहायड्रेटच्या डायजेशनला मदत करतो. तर ऑप्शन नंबर 3 हे आपल्या याचं उत्तर आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवा कुठल्या एन्झाईमचं फंक्शन कोणतं आहे, कारण प्रश्न आपल्याला बनतो यावरती आणि आपल्याला कन्फ्यूज होतं फार. तर हे 3 तर व्यवस्थित लक्षात ठेवा, यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर ट्रिप्सिन, लायपेज, अमायलेज. ट्रिप्सिन हा प्रोटीनला डायजेस्ट करण्याला मदत करतो, लायपेज हा फॅट्सला,
आणि अमायलेज कार्बोहायड्रेट्सला. ओके, आता पुढला क्वेश्चन बघूयात आपण. विषाणूविषयी खालील असत्य विधान किंवा विधाने विचारात घ्या. अविधान, विषाणू हे अपेशीय असतात. ब विधान, सगळेच विषाणू हे घातक असतात. क विधान, विषाणूला फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करून बघता येतं. तर सध्या व्हायरस बरंच चर्चेमध्ये आहे, तर लक्ष द्या हे तीनही विधानं इथे योग्य आहे. पण आपल्याला असत्य विधान ओळखायला लावलं होतं, तर ऑप्शन नंबर 3 एकही नाही हे आपलं ॲन्सर आहे. विषाणू हे अपेशीय असतात. त्यानंतर विषाणू हे सगळेच घातक असतात. जर तिथे आपल्याला जीवाणू असतं दिलेलं तर ते चुकीचं बनलं असतं, कारण सगळेच जीवाणू हे घातक नसतात. म्हणजेच काही जीवाणू हे फायदेशीर असतात आणि काही फक्त घातक असतात. याच्यामध्ये तर सगळंच विषाणू हे घातक असतात. ओके, तर ब विधान तर योग्य आहे इथे व्यवस्थित. आणि विषाणूला फक्त आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्याच खाली बघू शकतो, कारण खूप छोटे असतात ते, जीवाणूपेक्षा पण खूप छोटे असतात. तसंच विषाणूला आपण अँटीबायोटिक्सचा वापर करून मारू नाही शकत, म्हणजे किल नाही करू शकत आपण अँटीबायोटिक्सचा वापर करून. त्यांच्या भौतिक प्रोटीनची अशी कव्हरिंग असते. तर हे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स होते व्हायरसविषयी, तर हे व्यवस्थितपणे लक्षात असू द्या. ओके, तर आता इथे स्टॉप घेऊया आपण. आपल्या विजन स्टडीवरती सब्जेक्ट वाईज कोर्स सुरू आहे, तर तुम्हाला सब्जेक्ट वाईज कोर्सच्या ॲडमिशन सुरू आहेत. जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी लावायची असेल, म्हणजे ॲडमिशन घ्यायची असेल, तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जसं की विज्ञान झालं, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तर कुठलाही एखादा विषय जो तुम्हाला वाटत असेल कठीण जात आहे आपल्याला आणि आपण या कोर्ससाठी ॲडमिशन करायला पाहिजे, तर तुम्ही कोर्ससाठी पण ॲडमिशन आपल्या विजन स्टडीवरती घेऊ शकता. ॲडमिशन्स या सुरू आहेत. त्यासोबतच कंबाईन बॅचच्या ॲडमिशन्स पण पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपण कंबाईन बॅचला ॲडमिशन घ्यायला पाहिजे, तर तुम्ही कंबाईन बॅचला लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका. रिव्हिजन बॅचला पण ॲडमिशन्स रिव्हिजन बॅचच्या पण ॲडमिशन्स ओपन आहेत. जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच रिव्हिजन बॅचला ॲडमिशन घ्या, तुम्हाला रिव्हिजनसाठी फार मदतशीर होईल ते. आता इथे स्टॉप घेऊया आपण आणि पुढल्या लेक्चरमध्ये नक्की भेटूयात. तोपर्यंत जास्तीत जास्त अभ्यास करा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तर पुढल्या लेक्चरमध्ये भेटूयात आता. जय हिंद, धन्यवाद. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ॲडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज व्हिजिट visionstudy.in.